सासू बदलते. सासू म्हटलं की डोळ्यासमोर कशी प्रतिमा उभी राहते, भांडखोर, कजाक, जाच करणारी, त्रास देणारी अशीच प्रतिमा उभी राहते ना. पण खरं बघायला गेलं तर काही अंशी तसंच असतं, पण सगळ्यात सासवा तशा नसता तो. सासूची प्रतिमा जशी उभी करण्यात येते मनात, त्याचप्रमाणे ती आपल्या मनात घर करून उभी राहते. मुलगी लहान असल्यापासून तिच्या मनामध्ये सासूविषयी गैरसमज नकळतपणे रुजवले जातात. आता तुम्हीच सांगा नाही खरे की नाही, केर नीट काढ ग नाहीतर सासू कमरेत लाथ घालेल, केसांची गुंतवळ केरात टाक नाहीतर सासू जाच करेल, पोळा नीट लाट नाहीतर सासू माहेरचा उद्धार करेल, अशा एक ना गोष्टी अनेक असतात की त्यामुळे सासूबद्दल ती जी कोण आहे, कशी आहे आपल्याला माहीत नाही, तरी पण त्या लहान मुलीच्या मनात ती एक प्रतिमा कोरली जाते. सासरी मुलगी गेली की कदाचित ह्याच गोष्टी मनात ठेवून ती वागत असावी. आता लहान मुलांना सुद्धा गमतीने आपण काही झालं की म्हणतो, वर बघ तुझी सासू बसली आहे, असं आपण सहज म्हणून जातो. आता त्या लहान मुलाला खरंच असं वाटतं की सासू म्हणजे बायकोची आई कायम आपल्या डोक्यावरच बसणार. आता ह्याला खतपणे घालतात त्या टुकार सासू सुनांच्या मालिका, ज्यांना चुकता आपण सगळेजण बघत असतो. त्यात तर काय, एक झालं की एक कटकारस्थान चालूच असतात. इतकं कोणी वाईट नसतो आणि बायकोच्या आईची तऱ्हा तर काय अजूनच वेगळी दाखवली जाते. कोणती आई आपल्या मुलीच्या संसारात असं विष कालवेल का? काही मालिकेत तर सासू म्हणजे बायकोची आई म्हणजे विनोदीच दाखवतात, विदूषक करून टाकतात अगदी. इतके जोक्स की त्याला काही लिमिटच नाही हो, असं कुठे असतं का? आता सासूची प्रतिमा थोडीफार बदलताना दिसतीय. सासू सून नातं काही ठिकाणी अपवाद आहे हा, सासवा आपल्या सुनेला मुलगी मानतात तर काही सुना आपल्या सासूला आई मानतात. आई मुलीसारखं नातं होणार नाही मान्य आहे, कारण मुलगी ती मुलगी आणि आई ती आईच असते. आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही, पण त्या मैत्रिणी तर नक्कीच होऊ शकतात. असा बदल आता होऊ घातला आहे. परवाच एका ठिकाणी सासू आणि सुनेचा सुंदर डान्सचा व्हिडिओ बघितला. किती छान डान्स करत होत्या त्या. त्यातून जाणवत होतं की त्यांचं नातं नावाच्या पलीकडे गेलं होतं, कुठल्याही बंधनाच्या पलीकडचं. खूप छान वाटलं बघून. आणि मुख्य म्हणजे ती सून सासूचा वाढदिवस साजरा करत होती. मनात बसलेली चुकीची प्रतिमा आपणच पुसून टाकायला पाहिजे ना. तिला तिचं स्वतःचं मत ठरवू दे, कारण ह्या दोन पिढ्यांमध्ये अख्ख्या एका पिढीचं अंतर असतं. मतभेद असू द्यात ना, पण भांडण नको. रुसवा असू द्यात ना, पण राग नको, कारण रुसवा काढता येतो पण रागाचं रूपांतर मत्सरात होत जातं. हेवे दावे सुरू होतात आणि मग घडू नये त्या गोष्टी घडायला लागतात. तुम्ही सुनेला माया लावलीत तर सून ही तुम्हाला तुमच्या आयुष्यात ज्या गोष्टी करता आल्या नाहीत ना त्या करायला ती मदत करेल. मनात काहीही न ठेवता एकमेकींना सगळं सांगा, जसं तुम्ही तुमच्या जिवलग मैत्रिणीला सांगता अगदी तसं. बोलण्याने बरेचसे प्रश्न सुटतात. एक पाऊल कोणीतरी मागे गेलं तर कोणीतरी एक पाऊल पुढे जा, आणि कोणीतरी एक पाऊल पुढे टाकतंय असं वाटलं तर स्वतःहून एक पाऊल मागे या. यानी नक्कीच तुमच्यामधलं अंतर कमी होऊन जाईल. आता नक्कीच सासवासून जर हातात हात घालून शॉपिंग करायला दिसल्या तर नवल वाटायला नको, कारण खरंच सासू बदलतीये आणि काळानुसार ती बदलायलाच हवी. किंबहुना ती बदलतेच आहे, किंबहुना ती बदलतेच आहे. लेखन केतकी कमलाकर फडके, आवाज चित्राली कौस्तुभ कुलकर्णी.